हॅलो माय डिअर फ्रेंड्स वेलकम टू स्पर्श केक चला तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हाफ के जी चॉकलेट फ्लेवर केक सेमी फाउंड ॲनिव्हर्सरी स्पेशल केक बनवलेला आहे तर आजचे केकचे डेकोरेशन हे खूप युनिक आणि हटके आहे तर ते डेकोरेशन बघण्यासाठी नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला मी कोणती डिझाईन बनवलेली आहे हे समजेल आणि जर तुम्हाला ॲनिव्हर्सरी स्पेशल केक बनवायचा असेल आशा चा तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे जर केकच्या डिझाईन बनवून तुम्ही तुमच्या कस्टमरला दिले तर तुमचे कस्टमर तेथेच फिक्स होईल कारण खायला तर टेस्ट एक नंबरच करायचे आहे पण त्यासोबत केकचे डेकोरेशनसुद्धा डेक। खूप सुंदर असे बनवायचे आहे तेव्हाच तर कस्टमर तुमचे फिक्स होतील ना तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हा कस्टमाइज केक आहे कस्टमरकडून एक फोटो आला होता तर मी त्यांना सेम टू सेम केक बनवून देण्याचा प्रयत्न केला होता तर हे माझे कस्टमर रेग्युलरच आहे आणि त्यांच्याकडे कधीही कुठलेही फंक्शन असेल तर केकची ऑर्डर ते मलाच देतात तर चला या केक केकच्यासाठी के, के, केकच्या स्पॉन्ससाठी के, के, मी वन सेवन्टी ग्राम चॉकलेट प्रीमिज घेतले त्यामध्ये ट्वेंटी एम एल ऑइल टाकले आणि थोडासा चॉकलेट टीसेन्स टाकून थोडेसे पाणी मिक्स करून योग्य कन्सिस्टंट कन्सिस्टन्सी आल्याच्या नंतर मी ते सहा इंचच्या टीनमध्ये पोअर केले व नंतर 20 टू 25 फाय मिनिट बेक करून मी त्याच्या थंड केल्यानंतर तीन लेअर कट केलेले आहे तर या केकसाठी मी 200 हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून घेतली आणि ती मी पूर्ण केकला यूज केलेली आहे तर फर्स्ट लेअर ठेवली तिला छान असे शुगर सिरपने सोक केले त्यावरती थोडीशी क्रीम लावली आणि थोडेसे चॉकलेट गनाश टाकले तर अशा प्रकारे आपल्या केकच्या तिन्ही की के लेअरिंग केकची लेअरिंग झालेली आहे तर खूप सुंदर असे डेकोरेशन झाले होते तर केकला छान अशी क्रम कोटिंग झाल्याच्यानंतर आपण केकला फायनल फिनिशिंग दिलेली आहे तर त्या अगोदर मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत का मग जेवढे आपल्याला व्हिडिओ तुम्हाला आवडत आहे तर लाईकसुद्धा कमी येत आहे आणि व्ह्यूजसुद्धा कमी येत आहे असे का बरे होत आहे मी काय चेंजेस करावे असे तुम्हाला वाटत आहे जर तुम्हाला काही मला सजेशन द्यायचे असेल तर तुम्ही मला देऊ शकता तुम्ही माझे छोटे मोठे बहीण भाऊ आहे आणि तुमचे सजेशन हे माझ्यासाठी खूप अनमोल आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील माझ्या केकच्या डिझाईन जर आवडत असतील तर नक्की नक्कीच तुम्ही आपल्या पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघा आणि जर तुम्ही एक होमबेकर असाल तर नक्कीच तुम्हाला माझे व्हिडिओज हे खूप युजफुल हो होतील कारण जर माझ्या केकच्या डिझाईन जर तुम्ही रेफर केला तर नक्कीच तुमचे कस्टमर वाढतील मीसुद्धा एक दिवशी अशी होते की पूर्ण दिवस क कधी कधी मला ऑर्डर नसायच्या पण आता आता माझा रेग्युलर ऑर्डर आहे सध्या ॲनिव्हर्सरीच्या खूप जास्त ऑर्डर्स आहे कारण जानेवारी फेब्रुवारी मार्च जूनपर्यंत ॲनिव्हर्सरीच्याच ऑर्डर असतात कारण ते ॲनिव्हर्सरीचे तेव्हा खूप साऱ्या ऑर्डर असतात आणि बड्डेचे थोड्याशा कमी असतात पण ॲनिव्हर्सरीचे असो या बड्डेचे असो केकची ऑर्डर ह्या नेहमीच मला चालूच चा असतात तर आता छान अशी केकची मी क केकची छान अशी फिनिशिंग दिलेली आहे खालच्या साईडनी छान अशी बॉर्डर तयार केली आणि वरच्या थोड्या साईडनी मी रेड कलरचे न्यूट्रल जेल घेतलेले आहे आणि पायपिंग बॅगमध्ये घेऊन ते मी अशी आर्टिफिशियल ड्रिपिंग केलेली आहे तर कस्टमरनी जसा फोटो पाठवला हो होता मी त्यांना सेम टू सेम बनवून दिलेला होता तर आता वरच्या साईडने थोडीशी आपण बॉर्डर बनवून घ्यायची आहे आणि खाली ते ती बॉर्डर खालच्या बॉर्डरलाही कनेक्ट करायची आहे तर या केकची प्राय या केकची प्राय मी फोर हंड्रेड घेतलेली आहे तर खूप सुंदर असे डेकोरेशन झाले होते हे क हे कपल मी बनवून घेतले होते आणि ते सुद्धा फाउंडन पासून आणि ते केकवरती मी असे सेट करून घेतले होते आणि काही रेड कलरच्या फाउंडनपासून मी थोडेसे हार्टसुद्धा बनवून घेतलेले होते तर हे हार्ट मी आता एक एक आता हार्ट मी केकवरती अरेंज करत आहे तर असं वाटत आहे कुठे करू कुठे करू पण म्हटलं चला आता इकडच्या साईडनी करूया खूप सुंदर असे दिसेल कारण कस्टमरचा जसा फोटो होता तसा मी त्यांना बनवून देण्याचा प्रयत्न केला आणि काही थोडेफार मी माझेसुद्धा ॲड केले जेणेकरून केकचे लूक हे दिसायला खूप सुंदर असे दिसत होते तर असे दोन मो मोठे लावले आणि दोन हार्ट्स मी असे छोटे लावलेले आहे हार्ट शेपच्या कटरने मी रेड फाउंडेनपासून असे क हार्ट कट करून घेतले आणि ते त्याला छान असे टूथपिकने मी जॉईन केले आणि ते मी आता केकवरती सेट करून घेत आहे तर कस्टमर खूप जास्त हॅपी झाले होते आणि कस्टमरला खूप जास्त केक आवडला होता तर दिसायला खूप सुंदर असे डेकोरेशन झाले होते तर आता साईडनी आपण थोडे थोडे हार्ट्स आपण लावून घेऊया ज्यांनी करून ते दिसायला एकदम सुंदर असे दिसे तर जर तुम्हाला ॲनिव्हर्सरी स्पेशल के केक आला असे केकचे ऑर्डर आले असेल तर नक्कीच तुम्ही असे रेड अँड व्हाईटमध्ये जर कॉम्बिनेशन करून तुम्ही कस्टमरला दिले तर नक्कीच तुमचे कस्टमर हे खूप जास्त हॅपी होतील आणि नेक्स्ट टाइम तुम्हालाच ऑर्डर देतील जरा माझी बडबड थोडी जास्त होत आहे का जर काही माझ्याबद्दल तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही मला सजेशन देऊ शकता ताई की असं होत आहे तू असं करायला पाहिजे कुठलेही सजेशन द्या तुम्ही मला काहीही हे नाही कारण की माझ्या जर काही चुका होत असेल तर नक्कीच तुम्ही मला जर सजेशन दिले तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तशा चुका करणार नाही तर बघा सुंदर अशा हार्ट शेपच्या हार्ट कटरने मी हार्ट कट करून घेतले आणि असे केकवरती मी सेट करून घेतलेले आहे दिसायले ना एकदम सुंदर केकचा लूक जेव्हा आपला पूर्ण तयार झाला ना केकचे लूक हे खूपच सुंदर असे दिसू लागले तर पूर्ण साईडवरती आपल्याला छोटे मोठे असे हार्ट लावून घ्यायचे आहे जेणेकरून ॲनिव्हर्सरी स्पेशल आहे म्हणजेच ॲनिव्हर्सरी स्पेशल केक हा झालाच पाहिजे ना तर खूप सुंदर झाल्या होत्या आणि आपल्या चॅनलवर भरपूर सारे असे व्हिडिओज आहे बर्थडेसाठी खूप सारे ॲनिव्हर्सरीसाठी वेगवेगळ्या डिझाईन आहे तर नक्कीच तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ जाऊन बघा त्यामध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन मी तयार केलेल्या आहेत आणि आणि जर तुम्ही एक होमबेकर असाल तर माझ्या खूप इझी आणि सिम्पल अशा डिझाईन असतात तर आता आपण सुंदर असे एक ॲनिव्हर्सरीचे टॅग लावून घेऊया घेऊया आणि केकचे लूक हे आपण पूर्ण करून घेऊया तर बघा आता माझे काय चालू आहे मलाच माहीत नाही कारण कॅमेराच्या समोर माझा माझा हात आलेला आहे आता एक सुंदर असे ॲनिव्हर्सरीचे टॅग लावलेले आहे दिसायले ना एकदम सुंदर आणि बेकरी स्टाईल तुम्हाला या केकचे डेकोरेशन कसे वाटलेले आहे आवडले असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजच्या केकचे डेकोरेशन कसे झालेले आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज 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 फर्श केक या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले घंटीचे अकाउंटसुद्धा प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर येतील तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग